महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अंजनगाव सुरजी कोरोनामुळे आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेला निराधार घटक हा संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनावर म्हणून आपला उदरनिर्वाह करतो, परंतु मागील 3 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे मानधन या निराधार घटकांना मिळालेलंच नाही। 3 महिन्यापासून ते या योजनेच्या मानधनापासून वंचित असल्यामुळे अपंग, अंध, विधवा त्याचप्रमाणे निराधार वृद्ध यांच्यावर खूप मोठे संकट निर्माण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। शासन निर्णयानुसार दर महिन्याला अपंगांना तसेच निराधारांना मानधन द्यावे असे असून सुद्धा 3 महिन्यापासून निराधारांच्या खात्यात संजय गांधी निराधार योजनेचे मानधन अजूनपर्यंत जमा झालेले नाही, त्यामुळेच या निराधारांसमोर बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण या निराधारांना काही निराधार असे आहेत की ज्यांना आपल्या स्वतःच्या मुलांनी घराबाहेर काढले आहे, त्यामुळे जीवन जगावे तरी कसा प्रश्न या निराधारांच्या समोर उपस्थित झालेला आहे। 8 दिवसांच्या आज संजय गांधी निराधार योजनेचे मानधन जर या निराधारांच्या खात्यात जमा झाले नाही तर अपंग जनता दल अंजनगाव सुरजीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, अशा प्रकारचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब अंजनगाव सुरजी यांना यावेळी देण्यात आले। निवेदन देतेवेळी अजय रामेश्वर, वाहूर वाघ, समीउल्ला खान, शेख नसीर, हरीश जांभरे, विजय पिसोळकर, दादाराव आठवले, मधुकर नितन नवरे, अजय रायबोले, प्रदीप मोहोळ, संजय बांभूरकर, सुनील भाऊ, किशोर चांदूरकर, मंगेश इंगळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी महेश वाघपांजर।